हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्डातील 9 महिन्यांची गर्भवती आकाश धनराज तुपत यांच्या पत्नी प्रसूतीपूर्वी चोरीला गेल्याची घटना ही हिंगणघाट शहरात प्रथमच घडल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण आलंय. हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्डात एक अनोखीच घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी आकाश धनराज तुपत यांच्या पत्नीची प्रसूती काही दिवसात होणार होती, परंतु प्रसूती होण्यापूर्वीच बाळ चोरीला गेल्याची त्याच्या पत्नीने सांगितले. वहिनीला हॉस्पिटलमध्ये आणलं सकाळ, आम्हाला माहीत नव्हतं डिलिव्हरी झाली नाही झाली ते माहीत नव्हतं. घरी एवढं माहीत झालं का बाळ नेलं करत होती. कितवा महिना सुरू होता वहिनीला? 9वा महिना 9 दिवस झाले, सर्वच जास्त. आजची तारीख होती आज डिलिव्हरीची, डॉक्टरने आजची तारीख दिली आज सकाळी तर भरती करा. वहिनीचं काय म्हणणं होतं जेव्हा वहिनी तसा प्रकार? सकाळी आम्ही फोन आला मला घरून, मी उठून आलो तर वहिनी म्हणे बाळ नेलं. आम्हाला तेवढं काही समजलं नाही, त्या बेहोश पडल्या, त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने चेकअप केल्यामध्ये डॉक्टर म्हणून राहिला का डिलिव्हरी झाली तर मग म्हणे बाळ कुठं आहे. मग तर वहिनी सांगे मले 2 बायाने टाकी आमच्या घरासमोर टाकी आहे तिथं नेलतं, तर आम्ही त्या जागेवर गेलो पाहिलं तिथं काहीच नाही भेटलं. डॉक्टर म्हणते मी बाळ पाहून राहणार म्हणे, आम्हाला बाळ काही भेटलं नाही. मग आता हे सर्व झाल्याच्या नंतर आता रुग्णालयात आणलं, पोलिसाकडे चौकशी केली. तक्रार केली. पोलिसानं तिथे येऊन पाहिलं पण नाही डिलिव्हरी कुठं झाली, बाळ कुठं गेलं, का गेलं कोणालाच काही माहिती नाही. त्याची काही नोंदणी घेतली. आता तिथून घरावरून आलो, एका जागी फक्त थोड्या जागी तिथं ओलं होतं, तिथे 2-3 ब्लडचे थेंब पडून होते. आणि आत्ताच अजून एक बॉटल दिसली, तिथं बॉटलमधून थोडंसं ब्लड लागून त्यावर फिंगरप्रिंट पण पोलीसवालेही आले पाहून. आकाश तुपट यांनी सांगितलं की मी झोपेतून 3 वाजता जागा झालो तर माझी पत्नी दिसली नसल्याने मी घरात जोराने ओरडलो. माझ्या घरचे सगळे लोक जागे झाले, माझ्या पत्नीला शोधत होते. तेव्हा माझी पत्नी दरवाजाबाहेर रडत दिसली. तिला विचारले काय झालं, तेव्हा माझ्या पत्नीने सांगितले की आपलं बाळ 2 अनोळखी बायांनी चोरून नेलं आहे. माझ्या मिसेसनं म्हटलं का माझं बाळ नेलं 2 बायांना. एक डिलिव्हरी का कोणसा महिना शुरू था? ये लास्ट वाला कल की डिलिव्हरी थी 4 तारीख की. उसके बाद में आपने जब मिसेज दिखी तब क्या घटनाक्रम हुआ? तब सबको आवाज़ दिया घर के लोगों को, और वैसे उसके ऊपर जैसे ये थे मेरे को लगा कुछ लगा हमने उसको, वैसी गाड़ी बुलाई और हम सबने डाले उसको गाड़ी में और हॉस्पिटल में लेके आए. कुछ इसके पहले कुछ होता था आपके घर में ऐसा कुछ? हाँ ऐसा होता था. बोले तो जैसे नींबू आती थी मेरे घर में, मेरी बीबी मतलब बीमार गिर जाती थी, पट से दातकुड़ी पट्टी थी. हाँ. ऐसा कुछ बहुत चल रहा था. डिलीवरी की तारीख कौन सी दी थी आपको? डिलीवरी की 4 तारीख दी थी. डॉक्टर का क्या कहना, डिलीवरी हो गई नहीं कहीं? डिलीवरी हो गई है, बच्चा उसके पेट में नहीं है, पर बच्चा कहाँ गया यही पता नहीं है. पुलिस वाले आए, सब जन आए, पूछताछ किया, अभी तक कुछ रिजल्ट लगा नहीं. इसके बारे में पुलिस में तकरार दी क्या आपने? तकरार पुलिस वाले आ गए ना, यहीं पे आए थे, पत्रकार आए, सब आए, मेंबर सब लोग आए, सब गए, अभी तक कुछ शानोशात कुछ भी नहीं हुई. तेव्हा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. आता या प्रकरणाची हिंगणघाट पोलीस चौकशी करत आहे. परंतु अशा विचित्र घटना हिंगणघाट शहरामध्ये पहिल्यांदाच घडल्याने शहरातील परिवारांमध्ये दहशत निर्माण झाली. तर ती आमच्याकडे डिलिव्हरी झाली असं सांगून भरती झालेली आहे, पण डिलिव्हरी झाल्याचे कुठलेही म्हणजे साईन सिम्पटम्स नाही आहे ते. आणि आमच्याकडनं सोनोग्राफी झालेली आहे, सोनोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता रिसेंट डिलिव्हरी झाली बघ, साधारणतः झाली जरी असेल तरी 1-1.5 महिन्यापूर्वी डिलिव्हरी वगैरे झालेली आहे. आता पूर्णतः ती नॉर्मल आहे आणि रुग्णाची कंडिशन स्थिर आहे. पोलीस सखोल चौकशी करत आहे ते, आणि त्यांना जे काही माहिती संपूर्ण डिटेल मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला ती त्यांच्याकडून मिळेल. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, हिंगणघाट, वर्धा.